नमस्कार, मी राजेंद्र रावांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपल्यासोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत. आज त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तुटीचा असला तरी देखील अनेक विकास प्रकल्प राज्याला गतिमानतेकडे नेण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्याचा त्यांनी दिसतोय. भाऊ, स्वागत तुमचं. नमस्कार. असं म्हटलं जातं की खूप वेगवान प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न तुम्ही करताय राज्याला, पण महसुली उत्पन्न आणि एकूण ताळेबंद जोडताना थोडीसा कसरत करावी लागली अर्थसंकल्पात. नाही, खरं तर आर्थिक पाहणी अहवाल हा प्रत्येकाच्या कामाचा आरसा असतो. कोणतंही सरकार, कोणताही पक्ष, कोणताही अर्थमंत्री, कोणतेही मुख्यमंत्री काय म्हणतात हे महत्वाचं नाही. तुम्ही जर आर्थिक पाहणी अहवाल बघितला तर लक्षात येईल की आमचा जो ग्रोथ रेट आहे, विकास दर आहे, हा देशापेक्षाही जास्त आहे. 7.3%. हा मागच्या वर्षी 10% होता, त्याच्यावर 7.3%. आमचं एकूण उत्पन्न 24,96,505 कोटी रुपये झालं. राज्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये देशाच्या, आमचं कॉन्ट्रीब्युशन 20.50% आहे. देशाच्या जी डी पीमध्ये आमचं एकूण योगदान 15% आहे. बरोबर. हे जर आकडे आपण लक्षात घेतले तर हे स्पष्ट होतं की मी सांगतो म्हणून नव्हे, आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सिंगापूरच्या 73 संस्थेनी सांगितलं की राज्य चांगलं काम करतंय. नीती आयोगांनी सांगितलं की आम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये 32% जास्त इन्व्हेस्टमेंट आकर्षित राज्य करू शकलं. राज्याचं जे मानांकन आहे, जे जगामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये 130व्या क्रमांकावर देश होता, तो 100व्या क्रमांकावर आला. त्यामध्ये महाराष्ट्राच्या 10 पैकी 9 मुद्दे इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये हे पूर्ण झाले, सुटलेत. दिल्ली राज्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सांगण्यात आलं. हे तर शेवटी एक मंत्री म्हणून मी सांगत नाही. बिलकुल, या सगळ्या आकडे तुम्ही भाऊ मांडलेच, पण अर्थसंकल्प झाल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की कृषी क्षेत्रासाठी फार काही नव्हतं, रोजगार निर्मितीसाठी फार काही राज्याच्या बदलात पडलं नाही, फक्त आकड्यांची घोषणा शासन करते आणि प्रत्यक्षात काही होत नाही, याला आपलं काय उत्तर आहे? मला वाटतं की मी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे प्रतिक्रिया ऐकत होतो. एका विरोधी पक्षाने दिलं की हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. तर मी सहमत आहे की हा अर्थसंकल्प खरंच निराशाजनक आहे. त्यांना आशा होती की आपण 2019 सत्तेमध्ये येऊ. अर्थसंकल्प निराशाजनक आहे कारण त्यांची आता आशा ही काय पूर्ण होईल असं दिसत नाही. मग काँग्रेसच्या काही सदस्यांनी पाट्या घेतल्या आणि सांगितलं की आम्हाला भोपळा दिला. खरंच आहे, ज्या पद्धतीनं राज्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे, तर त्यांचं म्हणणं सत्य आहे, त्यांना मतपेटीतून भोपळाच प्राप्त होणार आहे, असे दिवस त्यांच्यावर येईल. आणि म्हणून तेही खरं बोलत आहे आणि मीही खरं सांगतोय की शेवटी आपण जर गेल्या 10 वर्षाचे आकडे देऊन तुलना केली तर मला हे मान्य आहे ना की 10 वर्षाच्या आकड्यांमध्ये त्यांनी जर हे सांगितलं की आम्ही घेतलेलं कर्ज आणि आमचं जे सकल उत्पन्न आहे याचा जो रेशो आहे तो आमच्या राज्यामध्ये कमी होता आणि तुमच्या राज्यात वाढला, तर मला मान्य आहे. मी त्यांचा रेशो काढतो, तो 2008 21.3 होता, तो आत्ता आम्ही 16.6% आणलाय. तुटीचा अर्थसंकल्प आहे का? हो. अर्थमंत्री म्हणून जेव्हा 15,000 कोटीची मी तूट वाचतो तेव्हा माझ्यावर तणाव येतो, पण अर्थशास्त्र पाहताना मग कृषीशास्त्र पाहायचं आहे, भूकशास्त्र पाहायचं आहे. मी 7व्या वेतन आयोगासाठी 10,000 कोटीची तरतूद ठेवली आहे. मी कृषी क्षेत्रासाठी 75,909 कोटीची तरतूद ठेवली, जी या अगोदर 2010-11 24,000 कोटीच्या आसपास होती. ती मी जेव्हा तिप्पट ठेवतो तेव्हा अर्थसंकल्पावर तणाव येणार आहे, पण अर्थसंकल्पावर तणाव आला मग एक प्रश्न उपस्थित होतो की कर्ज जास्त घेतलं, 4,13,000 कोटी झालं. पण आम्ही जेव्हा 4,13,000 कोटी कर्ज घेतलं तेव्हा उत्पन्न त्या वेगाने वाढतंय. 96,95,505 कोटी सकल उत्पन्न या राज्याचं होतं. दरडोई उत्पन्न कर्नाटक 3 वर्षापेक्षा आमच्यापेक्षा पुढे होता. आज आमचं दरडोई उत्पन्न 1,80,000 गेलं. प्रमुख जी 5 राज्य जी आपल्या देशामध्ये ज्याची गणना केली जाते की ही 5 राज्य आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त आम्ही आहोत. आम्ही कर्नाटकपेक्षा जास्त आहोत, आम्ही गुजरातपेक्षा जास्त आहोत, आम्ही तमिळनाडूपेक्षा जास्त आहोत. बिलकुल. हे कालचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल होता. एक शेवटचे 2 प्रश्न विचारतो, कारण त्याच्यात महत्वाचं असं दिसतंय की कृषी उत्पन्न घटलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आता उल्लेख केला दरडोई उत्पन्न वाढलं. पण हे सगळं होत असताना ज्या घोषणा झाल्या स्मारकाबाबतच्या, आजच्या काही घोषणा तुम्ही केल्या अर्थसंकल्पामध्ये, पुढच्या काही वेगवेगळ्या तरतुदी केल्या, चर्चा अशी होत होती की कदाचित 2019 बजेट
मांडायचं नसेल, अंतरिम बजेट सादर करायचं असेल थोडक्यापुरतं आणि निवडणुका आधी घ्यायच्या असतील, ही निवडणुकीची तयारीचं बजेट होतं काय वाटतं? मला असं वाटतं की आमचं सरकार जेव्हा आलं तेव्हाच आम्ही कोणताही अर्थसंकल्प हा इलेक्शन लक्षात ठेवून मांडतच नाही. इलेक्शन हे तुमच्या चांगल्या कामाचं बाय प्रॉडक्ट आहे. जर आम्ही इलेक्शन नजरेसमोर ठेवलं तर आमच्या महाराष्ट्राची ही जनता जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा चालवते, ज्या राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योतीबाई फुले यांना वंदन केलं जातं, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्या काय अर्थसंकल्पाने मतं बदलतात का? कामं बघितल्यावर मतं बदलतील ना. अर्थसंकल्प मांडला म्हणून मतं बदलली असती तर मग म्हणून जी चार शेअर शिल्लक ठेवली आहेत मतं बदलल्यानंतर सांगण्यासाठी नाही, मतं बदल आम्ही इलेक्शन लक्षातच ठेवतो नाही का? आम्हाला माहिती आहे बाय प्रॉडक्ट आहे. आमचं काम हे विकास दरातून लक्षात येतं ना. आमचं काम हे जगाचा जो ग्रोथ रेट आहे त्या ग्रोथ रेट पेक्षा महाराष्ट्राचा जास्त आहे. महाराष्ट्राचा डडूई हा हे खरं आहे. एक अर्थमंत्री म्हणून खूप काम करावं लागणार आहे, कारण इतके वर्ष सातत्याने ज्या दिशेने महाराष्ट्र जायला हवा होता तो जाताना त्याची गती कमी होती. मी असं म्हणणार नाही की मागच्या सरकारने काहीच केलं नाही, असं म्हणणं हे अन्यायकारक. प्रत्येक जण करत असतं असं म्हणणं अन्यायकारक होईल. त्यांनीही काही काय कामं केली पण त्याची जी गती होती ती गती मात्र नव्हती. त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विविध पॉलिसीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर न्यायला हवा होता त्या पद्धतीने लक्ष देण्याची आवश्यकता होती, पण तितकं लक्ष दिलं नाही आणि म्हणून हे राज्य पुढे जाऊ शकलं नाही ज्या वेगाने जायला. तुमचं नेहमीचं विजन होतं की अर्थसंकल्प हा फक्त म्हणजे लेख लेआउट करणे आणि हे सगळं करणे नियोजन असणे असंच करतो. तुमचं एक रोजगार निर्मितीचं एक मोठं ध्येय होतं की रोजगार स्वयंरोजगार या हे निर्माण व्हायला पाहिजे जास्तीत जास्त, त्या अंतर्गत स्किल डेव्हलपमेंट वगैरे. मला हे बजेट काहीसं थोडंसं रोजगार निर्मितीचं बजेट वाटतं, त्याबद्दल काय? नाही, रोजगार निर्मिती करणं आवश्यक आहे. जेव्हा मी दरडोई उत्पन्न 180,000 काही रुपये सांगतो तेव्हा एक अर्थमंत्री म्हणून मग एक गोष्टीची चिंताही असते की 180,000 रुपये हे समप्रमाणात जातं की नाही. उद्या 180,000 घेताना जर मुंबईचं उत्पन्न 5 लाख आहे आणि भामरागड खिरवंच्याचं उत्पन्न हे 80,000 असेल तर ॲव्हरेजमध्ये मी 180,000 सांगेन. आणि म्हणून मग जॉब सिकरपेक्षा जॉब क्रिएटरची संख्या वाढवावी लागेल. 6 स्किल युनिव्हर्सिटी आपण तयार करतोय. आपल्या राज्याचा टक्का हा IAS IPS IRS IFS मध्ये वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी मागच्या वर्षी प्रयत्न केला. मी विद्यावेतन 2000 ते 4000 रुपये केलं आणि आता एक महत्वाचा निर्णय केला ज्याच्यासाठी मी 50 कोटी ठेवलोय. ते भारत सरकारचे जे विविध विभाग आहे त्या विभागांच्या परीक्षामध्ये महाराष्ट्राचा टक्का कमी आहे, तो टक्का वाढला पाहिजे. रेल्वे आहे, आर्मी आहे, मिलिटरीमध्ये का अपघात टक्का वाढवता येतो, बँकिंग सेक्टरमध्ये अपघात टक्का वाढवता येतो. असे विविध सेक्टर आहे की ज्या सेक्टरमध्ये ही एकूण देशाची परीक्षा होते आणि तिथं कुठे राज्यासाठी टक्केवारी राखून नाही, मग अपघात टक्का वाढवायचा हा त्यामागचा दृष्टिकोन. खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सगळ्या कामासाठी. मॅक्स महाराष्ट्र आणि दबराटमध्ये बातचीत तुम्ही केली, त्याबद्दल खूप आभार.